हाय मित्रांनो, चला तर बघा आज मी तुम्हाला ना आमच्याकडे नाचणी कसं घेतलं जातं ना याची सविस्तर माहिती सांगणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. नक्की याला नाचणी बोलतात. दिसतंय का हे असे गोंडे गोंडे दिसतात ना, याला नाचणी बोलतात. कुणाला माहीत नसेल तर बघा याला नाचणी बोलतात. हे साधारण अशा कलरचं दिसते, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे अजून सफेद आहे, नंतर हे पूर्ण सुकल्यानंतर हे लाल होतं. हे काय नंतर हे पूर्ण लाल होते, असे बारीक बारीक दाणे असतात. तर हे पीक कसं घेतलं जातं ना याचं मी सविस्तर आज माहिती सांगणार आहे. चला तर मग आज व्हिडिओला सुरुवात करूया. नाचणीचं रोप पहिल्या प्रथम पेरलं जातं. रोप पेरण्याच्या अगोदर आपल्याला त्या पापारीच्या साहाय्याने फणून घ्यायची तेवढी जागा, नंतर लोड मारायचे आणि तेवढ्या जागेत आपण ते रोप पेरणार आहे. तेवढ्या जागेत आपण ते गवत टाकून ते पेटून घ्यायचे. तुम्ही म्हणाल पेटवायचं का, तर याच्यात गवत होऊ नये म्हणून आपण ते पेटून घ्यायचे. आणि हे नाचणीचं रोप पण चांगलं येतं पेटवल्यामुळे, तर म्हणून आपण हे पेटून घ्यायचे. नंतर आपण हे जूनच्या पहिल्या हप्त्यात हे याची पेरणी करायची. मृग नक्षत्राला आपण याची पेरणी करू शकतो. याची पेरणी करताना आपण ते रोप पहिलं टाकायचे, नंतर कुळवून मारायचे त्याच्यावरती. आणि पेरताना आपण याला युरिया वापरायचे, कारण हे रोप लवकर वाढून यावं म्हणून आपण पेरतानाच हे खत वापरायचे. हे साधारण आपल्याला 30 दिवसाच्या अंतराने हे लावायला येतं. हे आपण पूर्ण उपटून घ्यायचे हे रोप 30 दिवसाच्या अंतराने. हे उपटून घेतल्यानंतर मग आपण जिथं लावायचे ते वावर पूर्ण तयार करून घ्यायचे. फणून कुणाला ट्रॅक्टरची सोय असेल तर ट्रॅक्टर घालू शकतो. फणून घ्यायचे, व्यवस्थित करून घ्यायचे, त्याच्यातलं गवत बिवत पूर्ण काढून घ्यायचे. नंतर आपण हे पापारीच्या साहाय्याने पापार वडून मग आपण लावू शकतो, किंवा तसं पण लावू शकतो, जसं लागेल तसं आपण लावू शकतो. जसं आपल्याला पाहिजे तसं आपण लावू शकतो. पापारीने आपण लावू शकतो 2 ते 3 इंचाच्या अंतराने आपण हे कांदे लावतो, तसे आपण लावू शकतो. नंतर आपण याला 1 महिन्याच्या अंतराने आपण याच्यात जर गवत झालं असेल तर गवत पूर्ण काढून घ्यायचे. आणि मग नंतर आपण पाहिजे तो आपण खतं वापरू शकतो. जसं लागेल तसे आपण खतं वापरायचे. कोणतेही खतं वापरले तरी चालतं, युरिया, सम्राट, अठराटदा, भू पॉवर, कोणते आपण खतं जी पाहिजे ती आपण वापरू शकतो. नंतर आपण जे खतं वापरून झाल्यानंतर मग हे पीक घेण्यासाठी आपल्याला साधारण 140 ते 150 दिवस लागू शकतात. हे जूनला जर आपण याचे रोप पेरणी केली तर आपल्याला हे ऑक्टोबरला हे पीक आपल्याला घेता येतं. साधारण 140 ते 150 दिवस आपल्याला हे पीक घेण्यासाठी लागतात. हे असं हे नाचणीचं पीक. कशी काय माहिती वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. अशीच नवनवीन माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.